आता बातमी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण मुंबईमध्ये कोरोनाचे 8 नवीन रुग्ण आढळले आहेत. मास्क लावण्याचे आरोग्य विभागाकडून आवाहन देखील करण्यात आलंय, तर घाबरून न जाण्याचं देखील आवाहन आता आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. नववर्षाच्या स्वागतानिमित्त पुढील आठवड्यापासून सर्वत्रच गर्दी वाढण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे आता आरोग्य विभागाकडून मास्क लावा, तसेच वारंवार हात धुवा, कोविडचे अन्य नियम पाळण्याचं आवाहन करण्यात आलंय. राज्यात कोविडचे सध्या 45 सक्रिय रुग्ण असून बुधवारी त्यामध्ये 14 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता 8 रुग्ण आता मुंबईत आणि ठाणे रायगडमध्ये 8 रुग्ण आता उपचार घेत असल्याची माहिती आहे. तर सर्वांनी दक्षता घ्यावी, घाबरून जाऊ नका, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला काय आवाहन केलंय आपण बघूयात. काही लोकांनी व्हॅक्सिन घेतलं नसेल त्या कोविड व्हॅक्सिनेशनचा देखील ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याच्या सूचना दिल्यात, जेणेकरून आपली यंत्रणा पूर्णपणे फुलप्रूफ तयार असली पाहिजे. आणि सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही यामध्ये विभाग काम करत आहेत, अलर्ट आहेत, मॉकड्रिल देखील झालेलं आहे. कुठल्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही अशा प्रकारच्या सूचना आजच्या बैठकीत दिल्यात. हा व्हेरियंट माइल्ड असला तरी सुद्धा झपाट्याने पसरतो आहे, त्यामुळे ज्यांना अशा प्रकारचे सिम्पटम असतील म्हणजे सर्दी, खोकला, ताप, तर त्यांनी गर्दीपासून गर्दी टाळली पाहिजे, गर्दीपासून आयसोलेट झालं पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी देखील लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. माझी विनंती सोशल मीडिया आणि मीडियाला देखील आहे, प्रसारमाध्यमांना देखील आहे, की लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचं संभ्रम, भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे. कारण आपण सगळ्यांनी मिळून एक टीम बनून हे नवीन आलेला जो काही JN1 व्हेरियंट आहे त्याला परतवून लावू आणि कोविडपासून आपल्या राज्यातल्या नागरिकांचं रक्षण करू. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.